80 शब्द प्रति मिनिट, रेडी स्टार्ट. कारण मीमांसा. प्यारा, मुद्दा नंबर 1 व 2, पुनर्सक्तीचा दोष टाळण्यासाठी या दोन्ही मुद्द्यांचा एकत्र परामर्श घेणे रास्त ठरेल. आरोपीविरुद्ध गुन्हा साबित करण्यासाठी सरकार पक्षाने एकूण 3 साक्षीदार तपासले, तसेच बचाव पक्षाने घटनास्थळाचा पंचनामा कंसात निशाणी क्रमांक 11 निशाणी क्रमांक 12 मान्य केल्यावरून सरकार पक्षाने पंचनाम्याचे साक्षीदार तपासले नाहीत. तपासाचे कामी जप्त केलेले फिर्यादी व आरोपीचे घटनेवेळेस घातलेले कपडे गुन्ह्याचे पुराव्याचे दृष्टीने वैज्ञानिक प्रयोगशाळेत अभिप्राय देण्याबाबत पाठवले होते. त्यानुसार आलेला अभिप्राय निशाणी 18 प्रमाणे कुठलेही आक्षेप आले नाही व संपूर्ण अभिप्रायात कुठलाही निष्कर्ष मिळून आला नाही. तसेच अभियुक्तीही वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले, पण त्याबाबतचा वैद्यकीय दाखला सरकार पक्षाने खटल्यात दाखल केलेला नाही. त्यामुळे अभियुक्तीची वैद्यकीय तपासणी केली असता तिने अंगावर इतरत्र जखमा अथवा शारीरिक संबंध प्रस्थापित झाले याबाबत कुठलाही सबळ पुरावा कोर्टासमोर येत नाही. अशाही परिस्थितीत अभियुक्ती हिचा तोंडी परवा कुठपर्यंत ग्राह्य धरता येईल हे ठरविण्यासाठी सरकार पक्षाने तपासलेल्या साक्षीदारांचे तोंडी पुराव्याचे अवलंबन करणे जरुरीचे वाटते. प्यारा, साक्षीदार नंबर 1 मालकी प्रकाश गुप्ता अभियुक्ती हिची आई, हिने तिचे जबानीत असे सांगितले की घटनेच्या दिवशी म्हणजे दिनांक 1/1/2005 नेहमीप्रमाणे कुमारी उषा कंपनीतून घरी परत आली नाही, म्हणून तिने आजूबाजूला चौकशी केली व शेवटी तिने पोलिसांकडे कुमारी उषा हरवल्याबाबत तक्रार दिली. त्यानंतर तिला असे कळले की कुमारी उषा आरोपीसह दमण येथे गेली. त्यानंतर ती पोलिसांच्या मदतीने दमण येथे गेली व तेथे शोध घेतल्यानंतर एका चिकूच्या वाडीत अभियुक्ती व आरोपी एकत्र मिळून आले. अभियुक्ती व आरोपी यांना डहाणू येथे आणल्यानंतर दोघांचीही वैद्यकीय तपासणी करून त्यांनी घटनेच्या वेळेला घातलेले कपडे पंचनामा निशाणी 11-12 प्रमाणे जप्त केले. वैज्ञानिक अभिप्रायाप्रमाणे कोणताही आक्षेपार्ह पुरावा मिळून आला नाही. प्यारा, न्यायनिर्णय. यातील आरोपीने भारतीय दंड विधान कलम 454, 457 आणि 380 प्रमाणे गुन्हा केल्याबाबतचा खटला दाखल आहे. प्यारा, सरकारी पक्षाच्या फिर्यादीमध्ये नमूद केलेली आरोपी विरुद्ध कहाणी खालीलप्रमाणे आहे. प्यारा, फिर्यादी अजय वासुदेव यांची डिलक्स बॉक्स कंपनी ही काशीमिरा येथे असून तेथे सकाळी 9 ते 6 PM कामकाज चालते. दिनांक 28/7/2001 रोजी संध्याकाळी 6:30 फिर्यादीने कारखाना बंद केला व ते घरी गेले. दिनांक 30/7/2001 रोजी सकाळी 11:00 ते कारखान्यामध्ये
आले त्यावेळी कारखान्याच्या आवारातील त्यांच्या कार्यालयामधील टेबलचा खण त्यांना उघडा दिसला व एका खणामध्ये ठेवलेली रोख रक्कम रुपये 1,000 ही चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्याचप्रमाणे त्यांच्या कार्यालयाची खिडकी उघडी असल्याचे व त्याची कडी तुटलेली असल्याचे निदर्शनास आले म्हणून त्यांनी त्याच दिवशी काशीमिरा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली. प्यारा, काशीमिरा पोलीस ठाणेमध्ये भारतीय दंड विधान कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा नोंद क्रमांक 107/2000 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला व सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक फडके यांनी केला. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून साक्षीदाराची टिप्पणी नोंदवली. त्यानंतर त्यांनी आरोपींना अटक केली. त्यानंतर आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. प्यारा, आरोपीविरुद्ध निशाणी 12 भारतीय दंड विधान कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा केल्याचा दोषारोप ठेवण्यात आला. आरोपींनी गुन्हा केल्याचे कबूल केले नाही व खटला चालविणार असल्याचे कथन केले. प्यारा, आरोपीचा बचाव हा नकारात्मक आहे. सदरच्या खटल्यामध्ये खालील मुद्दे उपस्थित होतात, त्यावरील उत्तरे खालीलप्रमाणे देत आहे. प्यारा, उत्तरे: दिनांक 28/7/2001 ते 30/7/2001 रोजीच्या दरम्यान आरोपींनी काशीगाव येथील डिलक्स बॉक्स कंपनीमधील कार्यालयामध्ये कुलूप तोडून चोरीच्या उद्देशाने प्रवेश केला. स्टॉप. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करा. डिक्टेशन आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या एम स्टेनोग्राफर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.